नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मराठी जनरल नॉलेजच्या अठराव्या व्हिडिओमध्ये मी अजय ठाकरे तुमचे स्वागत करतो या आधीचे व्हिडिओ तुम्ही बघितले नसेल तर वर आय बटनमध्ये तुम्हाला ते व्हिडिओ मिळून जातील तर चला आजचा व्हिडिओ सुरू करू तर आजचा सर्वात पहिला प्रश्न आहे पश्चिम घाट नावाने कुठल्या पर्वतास ओळखले जाते तर पश्चिम घाट नावाने सह्याद्री पर्वतास ओळखले जाते आणि हो ही टेस्ट तुम्ही पण सोडवू शकता त्याकरता मी डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे तिथं जा तिथे ही आणि यासारख्या खूप साऱ्या टेस्ट आहे त्यानंतरचा प्रश्न भारतातील प्रमुख अवकाश केंद्र कोठे आहे तर भारतातील प्रमुख अवकाश केंद्र हे श्रीहरिकोठा येथे आहे त्यानंतरचा प्रश्न पृथ्वीच्या जा मध्यभागातून जाणाऱ्या काल्पनिक रेषेस काय म्हणतात तर पृथ्वीच्या जा मध्यभागातून जाणाऱ्या काल्पनिक रेषेस विषुववृत्त म्हणतात त्यानंतरचा प्रश्न अजिंठा वेरूळ लेण्या कुठल्या जिल्ह्यात आहे तर अजिंठा वेरूळ लेण्या या औरंगाबाद जिल्ह्यात आहे त्यानंतरचा प्रश्न विदर्भातील थंड हवेचे ठिकाण कोणते तर विदर्भातील थंड हवेच्या ठिकाणे चिखलदरा आहे त्यानंतरचा प्रश्न मुंबई पणजी राष्ट्रीय महामार्ग क्रमांक किती आहे तर मुंबई आणि पणजी यांच्यामधला जो राष्ट्रीय महामार्ग आहे त्याचा क्रमांक आहे सतरा म्हणजेच एन एच सतरा त्यानंतरचा प्रश्न दोन हजार आठमध्ये अवकाशात पाठवल्या गेलेल्या यानाचे नाव काय होते तर दोन हजार आठमध्ये भारताकडून अवकाशात पाठवल्या गेलेल्या यानाचे नाव चंद्रयान एक असे होते त्यानंतरचा प्रश्न डब्ल्यू एच ची स्थापना कोण्या वर्षी करण्यात आली तर डब्ल्यू एच ची स्थापना एकोणीसशे पंच्याण्णव मध्ये करण्यात आली त्यानंतरचा प्रश्न जागतिक मानवी दिन म्हणून कोणता दिवस साजरा केला जातो तर जागतिक मानवी दिन म्हणून दहा डिसेंबर हा दिवस साजरा केला जातो त्यानंतरचा प्रश्न खालीलपैकी कोणता देश ब्रिक्स म्हणजेच बी आर आय सी एस या जागतिक संघटनेचा सदस्य नाही आहे तर इंडोनेशिया हा देश बी आर आय सी एस म्हणजेच ब्रिक्स या जागतिक संघटनेचा सदस्य नाही आहे पण बी आर आय सी एस याचे लॉंगफॉर्म काय होते हे तुम्ही मला सांगा जसं बीवरून काय येते आरवरून काय येते हे तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये प्लीज सांगा त्यानंतरचा प्रश्न हिमालयाची पूर्व पश्चिम लांबी किती आहे तर हिमालयाची पूर्व पश्चिम लांबी ही चोवीसशे किलोमीटर आहे त्यानंतरचा प्रश्न सूर्यमालेतील सर्वात लहान ग्रह कोणचा तर सूर्यमालेतील बुध हा ग्रह सर्वात लहान ग्रह आहे त्यानंतरचा प्रश्न कात कुठल्या वृक्षापासून मिळतो तर आपला जो पानात टाकून खायचा कात असतो तो कुठल्या वृक्षापासून मिळतो तर तो मिळतो खैर वृक्षापासून त्यानंतरचा प्रश्न परस्पर चॅटसाठी भारतीय लष्कराने स्वतःसाठी कुठल्या ॲपची सुरुवात केली तर परस्पर चॅटसाठी भारतीय लष्कराने साई या ॲपची सुरुवात केली त्यानंतरचा प्रश्न आंतरराष्ट्रीय ऑर्थोपॅडिक परिचारिका दिन केव्हा साजरा केला जातो तर आंतरराष्ट्रीय ऑर्थोपॅडिक परिचारिका दिन हा तीस ऑक्टोबर या दिवशी साजरा केला जातो त्यानंतरचा प्रश्न भारतीय भौतिकशास्त्रज्ञ डॉक्टर होमी जहांगीर भाबा यांचा जन्मदिन केव्हा येतो तर भारतीय भौतिकशास्त्रज्ञ डॉक्टर होमी जहांगीर भाभा यांचा जन्म तीस ऑक्टोबर या रोजी येतो तर विद्यार्थी मित्रांनो हे झाले आजचे काही महत्त्वाचे प्रश्न यासोबत इथं आणखी खूप सारे प्रश्न आहे ते तुम्हाला बघायचे असेल तर तुम्ही इथं क्लिक करू शकता कुठली क्वीज तुम्हाला पुस्तक घ्यायचे असेल तर तुम्ही ऑफर टी डॉट इन इथं क्लिक करू शकता इथं तुम्हाला स्वस्तात पुस्तक कुठे भेटते याची लिस्ट मिळून जाईल आणि कुठल्या एक्झामसाठी कुठलं पुस्तक लागते हे पण मिळून जाईल टी लरनर डॉट कॉम इथं पण आपल्या काही क्वीज आहेत त्याचसोबत इथं आणखी काही तुम्हाला प्रश्न आणि उत्तरांचे एक सेट मिळेल तिथं जाऊन तुम्ही तो प्रश्न उत्तरे सोडवू शकता आणि आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा चॅनलला सब्सक्राइब करा आणि व्हिडिओला तुमच्या मित्रांशी शेअर करा आणि हो तुमच्या काही कमेंट असेल तर तुम्ही या वेबसाईटवर येऊन पण करू शकता किंवा खाली यूट्यूब चॅनलमध्ये पण करू शकता धन्यवाद